आज मुंबई पक्ष कार्यालयात संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आगामी महानगरपालिकेच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत सोलापूर शहराला पाणी टंचाईच्या समस्येवर मत व्यक्त केले. सध्या टाकळी ते सोलापूर पाइपलाइन 65 वर्ष जुनी असून ते कधीही बंद पडू शकते. जर बंद पडली तर सोलापूरकरांना जलसंकटासमोर सामोरे जावे लागणार आहे. सध्या उजनी ते जॅकविलचे काम सुरू आहे आणि ते काम सध्या 1 वर्षात फक्त 2% झाले असून हे काम मात्र 1 वर्षात पूर्ण करावे हे गरजेचे होते. मात्र काम हे अजून पुन्हा 1 वर्ष पुढे ढकलले असून यामध्ये मक्तेदाराचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. स्मार्ट सिटीचे अधिकारी या कामात अत्यंत हलगर्जीपणा करत असून समांतर जलवाहिनीचे काम हे लवकरच होईल असे खोटे आश्वासन देत आहेत. त्या अनुषंगाने सोलापूर शहराला पाण्याची समस्या ही नेहमी असते. त्या अनुषंगाने मुंबई येथील पक्ष कार्यालयात संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना सोलापूरचे युवक शहराध्यक्ष जुबेर भगवान यांनी या संदर्भात माहिती देऊन चर्चा केली. महत्वाचा विषय असा आहे, सध्या टाकळी ते सोलापूर पाइपलाईन 65 वर्षांपूर्वीची आहे, जुनी 65 इयर्स ओल्ड, तर ते कधी पण पडू शकत आहे. त्यामुळे सोलापूर शहराला जनसंकटावर सामोरं जावं लागणार आहे. निवडणुकीची अर्थ हा विषय जर आपण हाताळला तर आपल्यासाठी